माझ्यासोबत जोडले जात आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, दिल्लीवरून जोडले जात आहेत. सावंत साहेब, खूप खूप धन्यवाद तुम्ही जोडले गेलात आमच्यासोबत या चर्चेवरती. सावंत साहेब, तो दिवार सिनेमात अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे, खुश तो बहुत होंगे आज तुम, म्हणजे जी पॉलिटिकल आर्ग्युमेंट तुम्ही इतके दिवस बाहेर मांडतायत आज ती कोर्टात कुठेतरी मांडली गेली आणि नन अदर दॅन सरन्यायाधीशांनीच तो प्रश्न उपस्थित केला आहे जो तुमच्या मनात होतात. पण तुमचं काय म्हणणं आहे की हा आर्ग्युमेंटचा हात अर्थात ऑब्झर्वेशन हा काही निकाल नाही आहे, पण तरीसुद्धा तुमच्या आर्ग्युमेंटला बळ देणार आहे? निश्चितपणे बळ देणार आहे, पण इथं विधितज्ञ बसले आहेत, माननीय माझे मित्र आहेत, सर ज्येष्ठ वकील आहेत उज्ज्वल निकम साहेब, त्यामुळे त्या भाष्य त्याच्यावर मी भाष्य करू इच्छणार नाही. पण मी दोन तीन गोष्टी अनुभवात ज्या आल्या त्या सांगू शकतो आणि लॉजिक पण मांडू शकतो. कारण मुळामध्ये ज्या पद्धतीनं त्याच्यानंतर उत्तरार्धात आज माननीय ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुद्धा जे मुद्दे मांडलेत ते सुरुवात आहे. खरं तर क्रोनॉलॉजी हा विषय येतो याच्यातला पहिला, ती का दुर्लक्षित होते. आणि मग बरेचदा मी असं पाहिलं की समोरच्या बाजूचे वकील भरकट होत नेतात की काय असं वाटत होतं. मुळात मूळ मुद्दा सोडून सगळीकडे भरकट होण्याचं काम चालू होतं. आर्टिकल 10 मधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या मुळात त्याचा हेतू काय आहे, तो हेतू पक्षांतर बंदीचा हेतू आहे. एनमास कोणीतरी असं जाणार नाही असं त्यावेळेला अपेक्षित होत असतं. घोडेबाजार होणार नाही, विकाऊ जाणार नाही, अशा प्रकारची एक वेगळी वाक्यरचना मागच्या वेळेला माननीय सरन्यायाधीशांनी पण केली होती. असं एनमास कसे जातात म्हणून. पण या संदर्भातलं जाताना एनमास 2-3 दिवस नाही गेलेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की ते गेलेत ते हेडक्वार्टर सोडताना किती असेल सरकारच्या, ते सरकारमध्ये काही मंत्री आहेत मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय ते त्यांच्या ऍक्ट ऑफ अ मेंबर, जो त्याच्या त्याची वागणूक हा जो विषय आहे तो पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी मधला केवढा गोंधळ घातला जातोय तो पहिल्यांदा कधी कधी असं वाटतं की सामान्य माणसाला पण गोंधळात टाकण्याचा प्रश्न आहे का. असा साधा साधा अगदी सरळ प्रश्न येतो, एका पक्षाच्या चिन्हावर पक्षाच्या प्रमुखांनी दिलेल्या उमेदवारीवर आम्ही निवडणूक लढवतो तेव्हा आम्ही पक्षाला बंधनकारक असतो. आणि म्हणून आम्हाला काही, मी म्हणजे पार्टी नव्हे, पार्टी म्हणजे आम्ही पार्टी, आमचं अस्तित्व म्हणजे पार्टी आहे, पार्टीमुळे आमचं अस्तित्व आहे हे कळलं पाहिजे. आणि म्हणून त्यांचा जो काही गट आहे, बरं ती जी काही ती नोटीस दिली कुणी दिली हो, का हे लपवलं जात आहे. तिकडे गेल्यानंतर म्हणजे इथून ते सुरतमध्ये असताना काही केलं नाही, गुवाहाटीत गेल्यानंतर त्यांनी सगळ्या केल्या, उचापती केल्या, त्या कोणतरी हे आहेत ना महाशक्ती मार्गदर्शक, त्यांच्या मार्गदर्शन त्या उच्चापती सुरू होत्या. तो जो ईमेल उल्लेख करतात तो मेल कोणाचा आहे जरा एकदा बघा ना तपासून. एकाही आमदाराच्या नावाचा मेल नाही तो. मग तत्कालीन उपाध्यक्ष जरी असले तर ते अध्यक्ष आहेत, का दखल घ्यावी त्याची त्यांनी. कोणी ईमेल पाठवलं होत्या आज तर माननीय कपिल सिब्बलांनी स्पष्टपणे सांगितलं की असे 2-2 4-4 माणसं सगळ्या पक्षातली म्हणून जर उद्या म्हणाली की आमचं बहुमत आहे तर काय कराल, काय व्हेरीफाय केलं माननीय राज्यपालांनी. आता माननीय उज्ज्वल निकम साहेब जे बोलत होते ना ते ताशेरे भयंकर सिरियस आहेत. आणि सुरुवातीपासून मला वाटतं कमलेश तू जर माझं पहिलं स्टेटमेंट पाहशील अगदी सुरुवातीला तेव्हा मी साधा बाळबोध असा विषय मांडला होता, जेव्हा अहम पार्लमेंटची स्थिती येते तेव्हा राज्यपालांचं कर्तव्य काय असतं, कर्तव्य त्याला धरून ते कर्तव्य व्हायला पाहिजे होतं. आणि आर्टिकल 10 समोर ठेवून या दोन गोष्टी दुर्लक्षित करून आपल्याच घरचं लग्न आहे असं ते राज्यपालांचं वागणं होतं. आणि ते तशा पद्धतीने उतावीळ सगळं करत गेले दादांना. मला कळत होत ना, माझा आजही प्रश्न आहे निकम साहेबांच्या समोर, निकम साहेब अशी परिस्थिती तेव्हा त्या सिंगल लार्जेस्ट पार्टीनं आम्ही सरकार स्थापन करू असं पत्र दिलं होतं का. दिलं असेल तर मग त्या पत्रानुसार सिंगल लार्जेस्ट पार्टीने आपली बैठक घेतली का. बैठक घेतली असेल तर त्या बैठकीत आपल्या पक्षाबाहेरचा नेता सभागृहाचा नेता म्हणून त्यांनी निवडून कळवलं होतं का. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनं शपथ दिली कशी, कोण काय म्हणून तुम्ही त्यांना बोलवलं, कोण म्हणून तुम्ही त्यांना बोलवलं, तोपर्यंत त्यांच्या पक्षाचं अस्तित्व संपलं होतं का, पळाले होते. त्यांनी असं सांगितलं का तेव्हा, त्यांचं एकच म्हणणं आमची आम्ही म्हणजे शिवसेना असं होतं का. त्याही पक्षाला घटना आहे, त्याही पक्षाची पद्धत आहे.
आणि प्रत्येक ठिकाणी आता खरगेंची नेमणूक सुद्धा केली ती कोणी केली ती सोनिया गांधींनी केली ना सभागृहाचा नेता म्हणून किंवा गटनेता म्हणून बरोबर आहे शिंदेची नेमणूक कोणी केली एक एक सावंतसाहेब म्हणजे तुम्ही पॉलिटिकल मुद्दे म्हणता म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा एक वारंवार जो सांगितला जातो आहे आज देखील तुषार मेहता यांनी जो आर्ग्युमेंटमध्ये मांडला म्हणजे तुषार मेहता काय शिंदेंची बाजू मांडत नव्हते त्यांनी आज मांडताना की राज्यपालांना ही निर्णय का घ्यावा लागला की त्या आमदारांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता त्यांना धमक्या दिल्या जातात त्या आपणही स्टेटमेंट्स ऐकली काही नेत्यांकडनं स्टेटमेंट्स चाळीस बॉड्या येतील पळवाट आहे ती ठीक आहे ते एका शब्दाचा संजय राऊत साहेबांच्या नावाचा उल्लेख त्यांच्याकडे पळवाटच आहे ना कायदेशीर मुद्द्यावर ते बोलतच नाही आहेत ना बरं जर असं असेल तर आल्यापासून 8 महिन्यात एक तरी घटना दाखवा उलट त्यांचीच माणसं लोकांना मारतायत घटना काय उलट की त्यांचे आमदार रोज कोणाला तरी मारतायत किंवा धमक्या देत आहेत गोळ्या झाडतायत काय घटना आहे आई अशी घटना घडली एक तरी घटना घडली का त्यांच्या म्हणण्याचा मतितार्थ काय होता भावार्थ काय होता असं देवेंद्र फडणवीस त्यांच्या माणसाने काय बोलले काय असं म्हणतात मतितार्थ काय होता तो मतितार्थ काय सांगा ना की माणसं आपल्याला मेली आहेत ही माणसं आता आपल्याला असं आपण म्हणतो आपल्या मुलांनी घर सोडलं तरी आपण म्हणतो मुलगा माझा मेलाय मला म्हणजे काय तो मेलेला असतो का नाही ना मराठी वाक्प्रचार आहे तो एक प्रकारचा तर त्याचा दुरुपयोग करून जसं काय आम्हाला धमक्या पळवाट आहे त्या ठीक आहे सत्य आहे ना जगाला कळतं नाही सत्य आहे जगाला कळतंय ते कायद्याला कळत नाही असं नाही मग ती कदाचित पट्टी बांधलेली दाखवतात ती त्यासाठी असेल कदाचित नाही पण मग कळतंय ते साधू साहेब निकम साहेब ही पळवाट वाटते त्यांना धमक्या दिलेल्या नव्हत्या निकम साहेब ही फक्त उद्धवजींनी जाहीरपणे सांगितलं संयमानं राहायला नाही पण निकम साहेब सगळे एकदम मजेत करत गुवाहाटीहून गोव्याला गेले सावंतसाहेब हा तुम्ही म्हणता तो मुद्दा की त्याच्या वार्थाचा अनर्थ काढला जातो आहे पण कायदा बघताना ती परिस्थिती पण बघतो राज्यपालांना देखील फक्त सद्य राजकीय परिस्थिती त्यांना बघावी लागते त्याचं देखील त्यांना आकलन करावं लागतं ठीक आहे पण मला वाटतं माननीय सरदेशी पण आज सांगितलं दिस इज नन ऑफ हिज बिझनेस इट्स अ क्वेश्चन ऑफ लॉ अँड ऑर्डर नाही पण लॉ अँड ऑर्डरचा नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय सरकार कोसळलंय असं त्याचा अर्थ होत नाही त्याच्या त्या मुद्द्याकडे मी येतोय तो खरं तर शेवटचा मुद्दा मला चर्चेला घ्यायचा आहे त्याच्या आधी पण निकम साहेब जाता जाता म्हणजे ब्रेकमध्ये जाण्याची फक्त हा मुद्दा की हा इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर पुन्हा असू शकतो त्यांचं म्हणणं की जीवितास धोका होता आणि राज्यपालांना त्याचं देखील आकलन करावं लागतं अर्थात सरन्यायाधीशांनी म्हटलं की लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होता पण तरीसुद्धा हे ऑब्झर्वेशन आहे हा काही निकाल नाही पण हा मुद्दा कितपत महत्त्वाचा आहे की त्यांच्या जीवितास धोका होता आणि अशा परिस्थितीत राज्यपालांना तो निर्णय घेणं क्रमप्राप्त होतं म्हणजे त्यांना पोलीस किती होते विचारा ना आपल्याशी त्या राज्यांनी काय केलं त्यांची पंचतारांकित हॉटेल एडी बिडी कुठे आहेत माहिती नाही मला ते सगळी उठावच कोणी केली निकम साहेबांना हा प्रश्न निकम साहेबांना मला त्याच्याबद्दल त्यांचं कायदेशीर मत जाणून घ्यायचं निकम साहेब कमलेशजी मला राजकीय कोणतंही भाष्य करायचं नाही आपण लिगल पॉइंटवर या सगळ्या संपूर्ण सत्ता हो सत्ता संघर्षाच्या मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो ना येस सत्ता संघर्षाच्या प्रकरणावर एक कायद्याचा अभ्यासक आणि परिशिष्ट 10 आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रात जे घडलं त्यामुळे परिशिष्ट 10 जे आहे या संदर्भात काही कमतरता आहे का हा भाग नंबर 1 आहे कारण असं आहे की आजही मूलतः परिशिष्ट 10 का आणण्यात आला आमदारांची अपात्रता की आयाराम गयाराम होऊ नये घोडा बाजार टाळावा आणि म्हणून पहिल्यांदा 1/3 फूट होती नंतर 2/3 फूट झाली तर ती पक्षात विलीन झाली पाहिजे तर तो अपात्र होत नाही म्हणजेच काय अप्रत्यक्षपणे आजही परिशिष्ट 10 हे जर आमदार फुटीला मान्यता देत आहे हे कितपत योग्य आहे लक्षात घ्या म्हणजे आजही परिशिष्ट 10 बद्दल याच्यात काय ग्रे एरियाज आहेत विशेषतः पॉलिटिकल पार्टी लेजिस्लेटिव्ह पार्टी व्हीप कोणी काढायचा या संदर्भातही बरीच संदिग्धता आहे या घटना ह्या माझ्या मते सर्वोच्च न्यायालयाला सगळ्या प्रकरणाचा विचार करताना गांभीर्याने काही गोष्टीची दखल घेऊन काही गोष्टी कारण कायदा काम करण्याचं काही कोर्ट न्यायालय करत नाही ते संसदेला करावं लागतं सावंतसाहेबांसारखे हुशार अभ्यासू खासदार तिथे असल्यामुळे ते निश्चित चिंतन विचार करतील
आणि करणं जरुरीच आहे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून. परंतु त्या दृष्टिकोनातून महत्वाची बाब म्हणजे या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालय या संदर्भात विचार करेल. आपण जो मगाशी म्हणाला आलात की आज देखील सरन्यायाधीशांनी सांगितलं की राज्यपालांपुढे ती जी तीन तथ्य होती त्यातले 37 आमदार एक बाळासाहेब ठाकरेची घट प्रणाली, दुसरा आमदार 47 आमदारांनी जीवाची भीती आणि तिसरा तथ्य म्हणजे विरोधी पक्षात. आता माझ्या मते पहिलंच तथ्य महत्वाचं आहे की आणि सर्वोच्च न्यायालय आज म्हणालं की तुमच्या राजकीय पक्षातील राजकीय मतभेद हे विश्वासदर्शक ठरावासाठी कारणीभूत होऊ शकतात का? नाही म्हणून उत्तर दिलंय. हे महत्वाचं आहे. पॉलिटिकल डिफरन्सेस इन अ पॉलिटिकल पार्टी कॅनॉट बी अ ग्राउंड फॉर कॉलिंग अ ट्रस्ट वोट. हे अर्थात ही सरन्यायाधीशांची जरी तोंडी टिपणी असली तरी त्यांच्या मनात काय चाललंय आपल्याला ओळखता येऊ शकतं. बर, आणि हा महत्वाचा होणार नाही. परंतु त्यांनी ज्या अर्थी विचारणा ही केलेली आहे त्या अर्थी गांभीर्याने हा विचार करता आहेत. आणि मूलभूत मुद्दा सत्ता संघर्षामध्ये राज्यपालांची कृती जी त्यांनी 29 जूनला बहुत सांगितलं की ट्रस्ट वोट पास करा 30 जूनसाठी, त्या संदर्भातला हा मूलभूत प्रश्न आहे. आणि या प्रश्नावरती आता काय रिस्पॉन्स दिला जातो शिंदे गटाकडनं हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरेल. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला निकम साहेब. एक शेवटच्या मुद्द्याकडे सावंत साहेब तुम्ही पॉईंट मांडा साहेब. त्याच्यावर एकच सांगायचंय, माननीय अतिशय चांगलं विश्लेषण केलं त्यांनी. माझं म्हणणं आकडा अगदी क्षणभर आपण धरूया, हे 29 39 जे काही गेले ते तुम्ही ट्रस्ट वोटवर कसे काय डायरेक्टली जाऊ शकलात? मग तुमचं माय गव्हर्नमेंट असा शब्द वापरता तुम्ही, राज्यपाल, माननीय राज्यपाल जेव्हा जेव्हा अभिभाषण करतात माय गव्हर्नमेंट, इट वॉज युअर गव्हर्नमेंट, इट हॅज नॉट कोलॅप्स्ड, युअर गव्हर्नमेंट वॉज देअर, युअर ड्युटी वॉज टू प्रोटेक्ट दी गव्हर्नमेंट, फॉरगेट अबाउट दॅट, ते तुम्ही केलं नाही. त्याच्या पलीकडे तुम्ही 39 सदस्य गेले हे जर तुम्हाला डोळे दिसतंय आणि तुम्हाला जर देश डिस्क्वालिफिकेशनचा जो रूल आहे, जो कायदा आहे किंवा परिस्थितीचा 10 आहे हे माहिती आहे ना, मग त्यांना का नाही विचारलं तुम्ही कुठं जाताय म्हणून? तुम्ही त्या गटाला कशी काय मान्यता देता? बरोबर, त्या गटाला कसं घेऊन सरकार स्थापन करता? त्यांना विचारलं का तुम्ही आर यू गोइंग टू इमर्ज विथ समवन ऍज पर दी प्रोव्हिजन ऑफ द आर्टिकल 10? इन दॅट केस आय विल थिंक ऑफ इट, अदरवाईज नॉट. असं नाही म्हणाल ते एकदा सुद्धा. तू यू यू आर गिव्हिंग एन एक्झिस्टन्स, इंडिपेंडंट एक्झिस्टन्स टू द डिफेक्टेड पीपल. तेच कुठेतरी आज कोर्टाने निरीक्षण नोंदवलंय आणि आज संविधानिक आहे असं माझं ठाम मत आहे. आजही माझं ठाम मत आहे आजही की अतिशय असंविधानिक गोष्ट आहे. 39 असतील तर आकडा काही असेल, 2/3 असेल, मग 2/3 असल्यानंतर तुमची प्रोव्हिजन काय म्हणते आर्टिकलचं? मग तो अँटी डिफेक्शन लॉ काढला कशाला? अँटी डिफेक्शन लॉ काढला कशाला? बरोबर आहे. त्याच्याकडे मर्ज का नाही तुम्ही का नाही विचारलं राज्यपालांनी? ठीक आहे, तुमचं सरकार बनवायचं आहे ना, आर यू मर्जिंग? बरं, त्याच्यामध्ये आज माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्या दुसऱ्या महिला सरन्यायाधीश आहेत, त्यांनी पण विचारलं. तुम्ही कधी असं दिलं का पत्र की आम्ही या मुख्यमंत्र्यांचा पाठी आम्ही शिवसेना असं म्हणत राहिले, पाठिंबा घेतला नाही म्हणाले. कपटी ती त्या भाजपच्या चाणक्याकडनं आलेली आहे ती. आम्ही शिवसेना मर्जिंगचा तू आर्टिकल 10 कुठे गेलं बघ? नाही, एक मुद्दा चर्चेला आलेला आहे की राज्यपालांनी भूमिका घेतली, ठीक आहे, पण त्याच्या आधीच बहुमताच्या चाचणीला सामोरे न गेल्यामुळे हा निर्णय त्यांना घेणं, बहुमताच्या चाचणीला मुख्यमंत्री तत्कालीन सामोरे न गेल्यामुळे ते सरकार पडलं आणि तर पुढचे प्रश्न उद्भवतात नाही. आपली मतं नोंदवू शकता आमच्या लोकशाही मराठीच्या फेसबुक पेजवर जाऊन, तुम्ही या पोलमध्ये सहभागी होऊ शकता, आपली मतं नोंदवू शकता. सुप्रीम कोर्टाच्या राज्यपालांबाबतच्या निरीक्षणांची तुम्ही सहमत आहात का होय नाही यावर तुम्ही तुमची मतं नोंदवू शकता. तुम्ही बघताय लोकशाहीचा मुद्दा. सुप्रीम कोर्टाने आज जे खडे बोल सुनावले तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणी सत्ता संघर्षाच्या दरम्यान जी भूमिका होती त्याच्याबाबत काही प्रश्न उपस्थित केलेत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी, त्याबाबत आपण चर्चा करतोय राज्यपालांवरती सुप्रीम सवाल या आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि माझ्यासोबत विशेष पाहुणे जोडले जातात, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आपल्यासोबत आहेत, खासदार अरविंद सावंत दिल्लीवरून आपल्यासोबत जोडले जात आहेत. एक शेवटच्या मुद्द्याकडे मला दोघांकडनं एक तुमच्या क्लोजिंग कमेंट्स आणि खूप महत्त्वाच्या कमेंट्स घ्यायच्यात. सगळ्यात पहिले मला याच्याबद्दल निकम साहेब तुमच्याकडून याचं पुन्हा कॉन्स्टिट्यूशनल तुमचा याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह हवा याच्यामध्ये. त्यांनी आपल्या युक्तिवादात आज सिब्बल काय म्हणाले होते की प्रतोद कोण याच्याशी राज्यपालांना खरं तर काही घेणं देणं नसतं असा त्यांचा युक्तिवाद होता. खरी शिवसेना कोण आहे याचा निर्णय घेऊन या असं राज्यपालांनी खरं तर सांगायला होतं. 34 जण आयोगाकडे गेले असते तर आपोआपच त्या पत्र झाले असते, मात्र तसं झालं नाही. राज्यपालांनी या बंडखोरांना निवडणूक आयोगाकडे पाठवायला हवं होतं असा त्यांचा युक्तिवाद होता.
एकंदरीतच हा जो मुद्दा होता हा तुमची बाजू खरंतर सुरुवातीला स्ट्रॉंग करत होता त्या तत्कालीन शिवसेनेची एकत्रित शिवसेनेची, पण हे सगळं पुढे घडत गेलं असतं जर त्याला नॅचरल फ्लोमध्ये गेलं असतं, उद्धव ठाकरे जर बहुमताच्या चाचणीला सामोरे गेले असते तर कदाचित त्याचे वेगळे लीगल आणि कॉन्स्टिट्युशनल त्याचे त्याचा इम्पॅक्ट झाला असता. तुम्हाला वाटतं की ह्या जर घटनाक्रम पुढे गेला असता तर हे जे काही आर्ग्युमेंट दिलं जातं आज की मग जीविताला धोका होता, अमुक होतं, तमुक होतं किंवा राज्यपालांचा सहभाग होता, तो मुद्दाच मुळात निकाली निघाला असता? मला का निकम साहेब, निकम साहेब तुम्हाला तुम्हाला प्रश्न आहे. नाही, ही गोष्ट खरी आहे की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी याजींनी जर राजीनामा दिला नसता आणि त्यावेळेला अँटी डिफेक्शन बिल प्रमाणे, म्हणजे कारण 10व्या परिशिष्टामध्ये हे स्पष्टता आहे की जर पक्षाच्या आदेशाच्या विरुद्ध मतदान केलं असेल किंवा गैरहजर राहिला असेल तर तो मात्र मग अपात्र होतो. परंतु याला काउंटर करताना हरीश साळवेंचा असा युक्तिवाद होता की किंवा यांनी पण असं तो कौल वकिलांनी असा युक्तिवाद केला की या अगोदरच त्यांनी राजीनामा दिला याचा अर्थ सरकार अल्पमतात होतं हे राज्यपालांचं जे मत होतं ते कन्फर्म करतं. माझ्या मते हा युक्तिवाद दुय्यम स्वरूपाचा आहे, कारण जर समजा त्यांनी राजीनामा दिला म्हणजे राजीनामा दिला नसता तर मग काय झालं असतं असं म्हणता येत नाही. म्हणून यांनी राजीनामा दिला म्हणून ते सरकार अल्पमतात होतं या लॉजिकल एंडला आपल्याला येता येत नाही. आणि राज्यपालांना हे कसं इन ॲडव्हान्स माहिती होऊ शकतं की तत्कालीन मुख्यमंत्री राजीनामा देणार? म्हणून मेन तथ्य असं आहे की राज्यपालांचं काय मटेरियल होतं की ज्या योगे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाने हे देखील तत्वतः मान्य केलं आहे की जर सरकार अल्पमतात असेल तर राज्यपालांना विश्वासदर्शक ठराव ते सांगू शकतात, परंतु त्यावेळेला राज्यसभांसमोर कोणती तथ्य आहेत, महत्वाची तथ्य काय आहेत? म्हणजे उदाहरणार्थ 97 जे आमदार होते काँग्रेस आणि एनसीपीचे आमदार, हे समजा यातले फुटून गेले असते, एक फुटले असते, त्यांनी सांगितलं असतं की बा सरकार अल्पमतात आहे, राज्यपालांकडे पत्र दिलं असतं तर कदाचित राज्यपालांची ती कृती समर्थनीय ठरलं असतं असं आज सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय, तोंडी आपलं मत प्रदर्शन केलेलं आहे. बरोबर. परंतु तसं म्हणून आज सर्वोच्च न्यायालय जी तपासणी करत होतं संपूर्ण या आजच्या युक्तिवादामध्ये, ज्यावेळेला तुषार मेहता युक्तिवाद करत होते त्यावेळेला सर्वोच्च न्यायालय हे बघत होतं की राज्यपालांजवळ 29 जूनला कुठलं मटेरियल होतं की ज्या मटेरियलच्या आधारे राज्यपाल या निर्णयात परत आले की तत्कालीन सरकार हे अल्पमतात आलंय म्हणून त्यांनी विश्वासदर्शक ठराव संमत करून पास करून घेणं जरुरीचं, या कोणत्या मुद्द्यापर्यंत कसे आलेत याची चाचपणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आज जे मत व्यक्त केलं ते आपल्याला ज्ञात आहे. म्हणून महत्वाचा प्रश्न तेवढा एकच उरतो, बाकी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं काय झालं ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. त्यांनी दिल्यामुळे आता परत अँटी क्लॉकवाईज परिस्थिती येतील की नाही हा देखील भाग महत्वाचा आहे. जे नबाम रबियामध्ये घडलं होतं आपल्याला कल्पना असेल की नबाम रबियामध्ये एक लोकनियुक्त सरकार आलं होतं निवडून, नंतर ते सरकार पाडापाडीमुळे दुसरं सरकार दुसऱ्या पक्षाचं आलं, मग पुन्हा राष्ट्रपती राजवट आली आणि ज्याला सर्वोच्च न्यायालय 2016 साली अरुणाचल प्रदेशने नबाम रबियामध्ये हा विषय निघाला त्याला सर्वोच्च न्यायालयाने ते पहिलं जे सरकार आलं होतं त्याची पुनर्स्थापना केली होती. त्याच्यामुळे आम्ही घड्याळ्याचे काठे उलटे फिरवायचे ही महाराष्ट्रातली तशी परिस्थिती येऊ शकत नाही, परंतु एक मात्र गोष्ट निश्चित आहे की राज्यपालांची कृती ही समर्थनीय किंवा असमर्थनीय होतं यावरती सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील निर्णयाची ती वाटचाल असू शकते. ठीक आहे निक, मला शेवटचा कमेंट तुमच्याकडनं अरविंद सावंत साहेबांकडे, शेवटची काही मिनिट आहेत पण तुम्ही तुमचा मत मांडाल, तुम्हालाही वाटतं की थोडी घाई झाली बोलण्यात? प्रतोदाचा विषय आला. हा आता प्रतोदाचा विषय पुन्हा सांगतो, प्रतोद कोण नेमतं? पक्षाचे प्रमुख नेमतात. मग सुनील प्रभूला प्रतोद पदावरून काढण्याचं काम कोणी केलं? तिकडे गुवाहाटीमध्ये. आणि दुसरं, त्यांनी स्वतःच मात्र नेतेपद ठेवलं किंवा त्यांनी असं वाक्य वापरलं, एकनाथ शिंदे विल कंटिन्यू टू बी द लीडर ऑफ द पार्टी. आज ते कपिल सिब्बलांनी बरोबर तो मुद्दा मांडला. एक्झॅक्टली, ही सेड ही विल कंटिन्यू टू बी द लीडर ऑफ द पार्टी, देन विच पार्टी? कोण त्या पार्टीचे प्रमुख? इफ इज कंटिन्यू टू बी द कंटिन्यू कोणी केलं? ते नेमलं कोणी तू तुम्हाला?
नेमलं होतं कोणी? नेमलं उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख शिवसेना यांनी नेमलेलं तुम्हाला. अँड देन यू आर सेइंग ही विल कंटिन्यू टू बी द प्रतोदाचं पार्टी. असं जे आहे ते पाहिल्यानंतर हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या पद्धतीनं जे मी एक उदाहरण सांगतो मला, मी त्या शरद यादवांचं जे प्रकरण आहे, जसं त्यांनी नवाप्रिय, जर शरद यादवांचं प्रकरण काय आहे, शरद यादव हे नितीश कुमारांच्या पक्षाचे खासदार राज्यसभेचे, त्यांनी नितीश कुमारांनी जेव्हा भाजपवर तेव्हा ते लालू प्रसादांबरोबर गेले आणि लालू प्रसादांच्या व्यासपीठावर त्यांनी भाषण केलं. माननीय नितीश कुमारांनी माननीय उपराष्ट्रपती म्हणजे राज्यसभेच्या सभापतींना पत्र दिलं की यांनी आमचा पक्षद्रोह केलेला आहे, हे लालू प्रसादांच्या व्यासपीठावर गेलेले आहेत, त्यामुळे यांचं सदस्यत्व रद्द करा. आणि माननीय व्यंकय्या नायडू तत्कालीन उपराष्ट्रपती सभापती राज्यसभा यांनी शरद यादवांचं सदस्यत्व रद्द केलं, त्यांना अपात्र केलं, ऍक्ट ऑफ अ मेंबर. त्याची वागणूक, मग या सगळ्यांची वागणूक कशी आहे बरं ते तुम्ही ठरवा आता. मग तशी तर वागणूक आहे, दिसतंय चक्क सुरत काय, गुवाहाटी काय, आणखीन गोवा काय, कोणाबरोबर ते, आणि जाहीरपणे. आणि त्याहीपेक्षा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जे सभागृहात भाषण केलंय ना, त्या भाषणात त्यांनी जे काय केलंय, त्यांनी कारस्थान ते सगळं सांगितलं ना, त्यांनी महाशक्ती पक्षद्रोह नाही का, त्या पात्रतेला. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात त्यांनी स्वतःच्या वागणुकीने अपात्रतेला जवळ केलेलं आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालय मेरिटवर आता चर्चा करते. अडीच तीन वर्ष तुम्ही एकत्र होता तेव्हा तुम्ही कधी एक पत्र दिलं नाही आणि एका दोन दिवसात धनाधन पत्र, कसं काय घडतंय असं माननीय सर्वोच्च न्यायालयाचं सुद्धा ऑब्झर्वेशन आहे. म्हणून आपल्याला वाटतं की हे सगळ्या मेरिटवर गेलं तर हे सगळे अपात्र व्हायला हवेत असं मला काम वाटतं. ठीक आहे, खरं तर खूप इंटरेस्टिंग मुद्दे आज मांडले गेलेत चर्चेमध्ये. आपण दोन्ही बाजू खरं तर समजून घेतल्यात की या विषयाची कायदेशीर घटना काय सांगते, घटनात्मक बाबी काय सांगतात त्याच्याबद्दल आपण चर्चा केली, ज्याच्याबद्दल उज्ज्वल निकम यांनी अत्यंत ती भूमिका पर्स्पेक्टिवमध्ये मांडली आपल्या प्रेक्षकांसाठी. आणि दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील पक्ष म्हणून काय भूमिका होते आणि काय महत्त्वाचे पॉईंट्स होते ते देखील मांडले. दोघांचेही खूप खूप आभार, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपली मतं याच्यामध्ये नोंदवली. सगळ्यात महत्त्वाचा आम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोल टाकला होता की राज्यपालांच्या भूमिकेबाबत काय तुम्हाला वाटतं, सुप्रीम कोर्टाने जी मतं नोंदवली आहेत या मतांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या राज्यपालांच्या निरीक्षणाशी सहमत आहात का? होय म्हणतात 93% लोक, 60% लोकांना त्याच्याशी सहमत नाही आहेत, तर हा आकडा मोठा आहे. आणि आपण बघतोय की 93% लोकांचं म्हणणं आहे की सुप्रीम ते सहमत आहेत, सुप्रीम कोर्टाने राज्यपालांबाबत जी निरीक्षणं केली आहेत अत्यंत महत्त्वाची आहेत. पर पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या सुरुवातीला जसं सांगितलं तसं ही निरीक्षणं आहेत, हे ऑब्झर्वेशन्स आहेत, कोर्टाने त्याच्यात काही प्रश्न उपस्थित केले ते आहेत, हा काही अंतिम निकाल नाही. त्यामुळे शिवसेनेला देखील आता याच्यावर फारच सुरळून जाण्याची गरज आहे. पण तरीसुद्धा जसं उज्ज्वल निकम कार्यक्रमामध्ये म्हणाले होते की सरन्यायाधीश किंवा न्यायालय सध्या कुठल्या दिशेने विचार करत आहे, किमान याच्यात याची एक हिंट त्यातनं मिळू शकते. आता हाच त्यांचा विचार हा अंतिम निकालामध्ये पुन्हा एकदा तो प्रतिबिंबित होतो आहे का हे बघणं तितकंच महत्त्वाचं असेल. सुनावणी उद्या पुन्हा सुरू राहणार आहे आणि त्याच्याबाबतच्या इत्यंभूत बातम्या आणि विश्लेषण तुम्ही फक्त बघू शकता लोकशाही मराठीवरती. उद्या संध्याकाळी पुन्हा एकदा लोकशाहीचा मुद्दा नवीन पाहुण्यांसोबत नवीन मुद्द्यासह आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत राहू. बघत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.